आपल्या नेतृत्वाला जर कर्तृत्वाची साथ असेल तर आपण कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सुद्धा मोठे असतो हे सिद्ध करून दाखवले ते सुधाकर खारे यांनी कर्जत खालापुरात अस्त पावत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुधाकर घारे यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली। सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूरमध्ये खऱ्या अर्थाने संघटना बळकट केली, पण महायुतीच्या तिढ्यामुळे त्यांना आता ही उमेदवारी कोणत्याही पक्षाच्या धुरा खांद्यावर न घेता स्वबळावर म्हणजे अपक्ष लढावी लागणार आहे। त्यांच्या एका आवाजावर राष्ट्रवादी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे दिले आणि त्या संदर्भात सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेतली। प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे। हा मेसेज फक्त व्हायरल झाल्यानंतर हजारोच्या संख्येने माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेले आहेत। अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे 25 तारखेला आपल्याला समजणार आहे। 25 तारखेला आम्ही कुठल्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता आमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कुणालाही कुठल्या प्रकारचं आमंत्रण न करता ते कार्यकर्ते आमच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वजण उपस्थित असतील असा मला आत्मविश्वास आहे। अजितदादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून आम्ही आज सर्वांनी सामुदायिक राजीनामे देऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून आम्ही आज बाहेर पडलेलो आहोत। आज सर्वांनी सामुदायिक राजीनामे देऊन 10,000 हून अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून बाहेर पडत आहोत। अनेक लोकांनी इकडून तिकडे प्रवेश केले असतील, अनेक आमदारांनी अनेक खासदारांनी इकडून तिकडे प्रवेश केले असतील, परंतु सर्वच्या सर्व पदाधिकारी सर्वच्या सर्व कार्यकर्ते एका आवाजावर बाहेर पडतात असं कधी कुणी झालेलं आपण बघितलेलं नाही। ही निवडणूक आता आम्हाला अपक्ष राहून 25 ऑक्टोबरला 11 वाजता आपल्याला हा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे। शासनाकडून जे आपल्याला प्रशासनाकडून जे आपल्याला चिन्ह मिळेल त्या चिन्हावर आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आपण बघितलं असेल आम्ही फक्त माझ्या पत्रकार बंधूंना एक मेसेज टाकला होता आणि मी कर्जतमधील असतील खालापूरमधील असतील खोपोलीमधील असतील कुठल्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता आमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कुणालाही कुठल्या प्रकारचं आमंत्रण न करता ते कार्यकर्ते आमच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वजण उपस्थित असतील असा मला आत्मविश्वास आहे। माझ्याबद्दल काही चुकीचं करेल माझ्या विरुद्ध प्रचार करेल त्याच्या मी घरात घुसेल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं। जो माझ्या विरुद्ध काम करेल त्याचा मी थेट कार्यक्रम करेल असं आमदारांनी सांगितलं ते मी भाषण ऐकलं, परंतु मी आमदार साहेबांना आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगणार आहे आपण गुन्हेगार व्यक्तित्व आहेत का, आपण कोणाकोणाचा थेट कार्यक्रम केलेला आहे कोणाकोणाचा थेट कार्यक्रम करणार आहेत मी तुम्हाला त्या शब्दात उत्तर देणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला थेट कार्यक्रम करण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्या थेट कार्यक्रमासाठी तयार असू।
त्यांनी सांगितलं मी इतक्या दिवस आमदार होतो जो माझ्या विरुद्ध जाईल तो राजकारण करण्याचा लायक मी ठेवणार नाही। 23 नोव्हेंबरला आपल्याला माझ्या कर्जत खलापूरमधील जनता तुमचा करीत कार्यक्रम करेल असं या ठिकाणी मला आजच्या या पत्रकारांच्या निमित्ताने असं कुणावर टीका करायची नाहीये, परंतु त्यांनी ज्या शब्दात त्यांची जी भूमिका मांडली होती त्यांनी सांगितलं या वासरे खोंड्यामध्ये माझ्या खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात झाली, पण जेव्हा खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात होईल तेव्हा वासरे खोंड्यामध्ये तुम्हाला भूत कावळा सुद्धा कार्यकर्ते मिळणार नाही असं या ठिकाणी माझा संत कर्जत तालुका हा मनवंत तालुका आहे। माझा कर्जत तालुका हा अनेक वारकरी समाजाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये नेहमीच आपल्याला शांततेचं वातावरण ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न कराल असा मला विश्वास आहे। या निवडणुकीमध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मृत्यू भगिनींना स्वतःला सुधाकर घरी होऊन या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्याला लढायची सुद्धा आहे आणि तुमच्या सर्वांच्या ताकदीने जिंकायची सुद्धा आहे। 25 तारखेला आपण फॉर्म भरल्यानंतर सर्वांनी ताकदीने उतरून प्रत्येकाने आपला बूथ असेल, आपली ग्रामपंचायत असेल, आपल्या पंचायत समिती वर असेल, जिल्हा परिषद वर असेल, आपल्या नातेवाईक असतील, आपल्या परिसरामधील आपले मित्रमंडळी असतील, यांना सर्वांना सांगून आपली भूमिका मांडण्याचं या ठिकाणी काम करावं, आपलं ध्येय धोरण सांगण्याचं काम करावं आणि आपल्याला या उमेदवारीमध्ये खऱ्या अर्थाने एक प्राप्त कसं होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करावं इतकं या प्रसंगी सांगेल। आपण सर्वजण या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहोत, सर्वांना पत्रकार बंधू असतील, माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील आणि सर्व पदाधिकारी असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आजची ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो। नमस्कार।